नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड कोरोनाच्या महामारीमुळे दर्शनासाठी बंद असल्याने यावर्षी अधिकमास सप्ताह छोटेखानी पद्धतीने साजरा करण्यात आला. मोजक्याच भक्तगणांच्या उपस्थितीत झालेल्या अधिकमास सप्ताहाची सोमवारी दिनांक 28 सप्टेंबर रोजी गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता करण्यात आली. मनुष्य जीवनात येणारे बरे वाईट प्रसंग हे परमात्म्याच्या कृपेने व त्याच्याच इच्छेने येत असतात. त्यास डगमगून न जाता भगवंताच्या नामस्मरणाने जीवनात आलेल्या संकटाला दूर करण्याचा प्रयत्न करा, असे आवाहन यावेळी गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी यावेळी बोलताना केले. दर 3 वर्षांनी येणाऱ्या पुरुषोत्तम म्हणजेच अधिक मासानिमित्ताने देवगड येथे अखंड हरिनाम सप्ताह साजरा करण्यात येतो. मात्र यावर्षी कोरोनाच्या महामारीचे मोठे संकट असल्याने देवगड दर्शन बंद आहे. यावर्षी देवगडच्या विद्यार्थ्यांनीच येथे छोटेखानी स्वरूपात असलेल्या आलेल्या अधिकमास महिन्यात खंड नको म्हणून गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वरी पारायणाचे वाचन केले. यामध्ये 25 ते 30 भाविकांच्या उपस्थितीत कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला. भगवान दत्तात्रयांच्या मंदिरात हा कार्यक्रम पार पडलेला आहे. महाराष्ट्र न्यूज 10 साठी प्रतिनिधी सुधीर चव्हाण, नेवासा.